मधमाशांच्या हल्ल्यात केमिकल इंजिनियर उमेश सराफ यांचा मृत्यू झालाय. उमेश सराफ हे बँकॉक देशामध्ये स्थायिक आहेत. पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी ते आठवड्यापूर्वीच ठाण्याच्या पोखरण रोडमधील रौनक पार्क इथे आले होते. शनिवारी संध्याकाळी पुन्हा ते बँकॉकला रवाना होणार होते. मात्र शनिवारी सकाळीच मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सराफ यांचा बेथनी रुग्णालयात मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. इमारतीच्या खाली मित्रांगावर पाणी टाकून चादर टाकून मधमाशांपासून सुटका केली. या धावपळीत सराफ बेशुद्ध पडले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कावळ्यांनी चूक मारली त्या उड्याला तेव्हा हे खाली आले होते. हेच सगळे आणखी दोन चार लोक होते. यांच्यावर त्यांची झडप जरा जास्त होती. एवढी जास्त होती की ते त्या वेदनेने म्हणा किंवा घाबरून म्हणा की वॉट एव्हर ते इथून नावं इथे पुढे वाण्याचं एक दुकान आहे साधारण 200 मीटरवर. तिथे धावत धावत गेले आणि चादर चादर करत गेले. त्यांची बायको चादर घेऊन आली. वाण्याच्या बायकोनेसुद्धा त्याला पाणी वगैरे टाकलं त्यांच्या अंगावर किंवा त्यांना वाटलं फिट आली म्हणून कांदा बिंदा सुजवला उन्हाळ्याच्या नसल्यानं. पण आणि तिथे ते बेशुद्ध पडले. हॉस्पिटल आहे जवळ तिथे घेऊन गेले. तिथे गेलं तर ही वॉज डिटेक्टेड डेथ. आय थिंक 10-12 मिनिट टी शर्ट के अंदर घुस गए थे तब तक. फिर भी मैंने कुछ लोगों को भगाया, कुछ को मारा. एक शायद मेरा मॉम को इधर काटने को आया, वो भी मैंने मार दिया. तुरंत मैंने वॉचमैन को इन्फॉर्म किया कि इसको चेक करने के लिए कि कुछ हुआ है क्या. तो बोला नहीं, ऐसा कुछ हुआ नहीं है. बट उसके 10-15 मिनट में नीचे आया तो पता चला कि काफ़ी लोगों को काटा है करके. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.